पूर्णाई, तुझ्या डोक्यातून कधी काय निघेल ना काही सांगता येत नाही, पण मी सांगतो याचा काहीही उपयोग नाही. तू कितीही सांगितलंस ना तरी अर्जुन आता मंदिरात जाणार नाही. जाईल, तू बघशील. अरे अन्नदान म्हणजे पुण्याचं काम आहे. नाही म्हणजे हे अर्जुनला कळत नाही की काय. माझ्याबद्दल बोलणं चाललेलं दिसतंय. दुसऱ्या कोणाचं असणार आहे? मी काय म्हणत होते, आज देवीच्या मंदिरात सत्ता आहे, तेव्हा तू जाऊन अन्नदान कर. अगं अजी, आता इतक्या लेट आता कसा जाणार आहे तो? का हरकत आहे? नाईस आयडिया ना. हे बघ, आपली ना एक मस्त नाईट ड्राईव्ह पण होईल, काय म्हणतो अर्जुन? हे बघ, हे जर पुण्य कमवलंस ना तर तन्वी आणि प्रतिमा तुला भेटतील, आणि मग मी तुझं लग्न तन्वीशी लावून द्यायला मोकळी. सो वी आर बॅक टू स्क्वेअर वन अगेन. आजी, तू जे म्हणतेस ते करायला मला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण तुझं कारण देतेस ना त्याचा प्रॉब्लेम आहे मला. मामा, पूर्णाजी जे म्हणतेय जे काही करायचंय तू आणि डॅड बघून घ्या. अरे लग्न काय तुझ्या मम्मा आणि डॅडचं आहे का? तुझंच आहे ना, मग तूच हे करायचंस. सॉरी पूर्णाजी, मी नाही जाणार. देवी आई, बघतीयस ना ग बाई तू, 4 दिवस राहिलेत माझ्या म्हातारीचे, पण माझा नातू काय माझा विचार करत नाही. नाही तसं नाहीये, तसच आहे. हा दिवस बघण्याआधी माझे डोळे का नाही मिटले? माझ्या नातवालाच मी नकोशी आहे. आई उचल बाई मला आता, उचल. काय भूत बघितल्या सारखं बघताय काय अंकल? हो नका एवढी पोरगी, ती 2 सीटांमध्ये चिचली असेल ती. चला काय वार्ता पसरायच्या आत तिथून सटकूया. चला हो, पण ते हातीचाच आवाज आहे. जिवंत आहे ती पोरगी, मेली नाहीये. हे तुझं चोख काम. हॅलो, काय तुझं नाव काय? माझं मी प्रिया. हा हा, फोटो तुझ्याकडे कसं काय आला? अहो ते मी आश्रमातून थोडं सामान घेऊन आले होते, मला वाटलं काहीतरी किमती असेल. कसले काय, नुसता कचराच आहे. द्या फाडून. एक मिनिट, ओळखू येतोय चेहरा. गाडीचा फोटो, गाडीच्या मालकाचा फोटो. आग्रा शेठ, ही ती पोरगी. फोटो मागची तारीख, ज्या दिवशी रविराजच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला तीच तारीख आहे.
साहेब तुमची बहिणी खपली की आणि भाऊ भाऊ पण चचला. नागराज शेठ तुमचा अंदाज बरोबर आहे. तो चेहरा 30 तारीख ए कोणी कोणी मुलगी हो ती आमच्या आश्रमात नाहीये का? कोण? अहो सायली तिचा फोटो आहे हा. सायली तिचा तिचा आत्ताचा फोटो आहे तुझ्याकडे? हा आहे ना. दाखव दाखव. हो दाखव तर थांबा. हा ही बघा. तुला कधीही कसलीही कशाचीही मदत लागली ना तर अक्का ना सांग तुझ्यासाठी माझ्या घराचे दरवाजे कायम उघडे आहेत. हे बघा तुम्ही आम्हाला असे एक मिनिट नाही गप्प बसणार मी. एवढा वेळ आम्ही तुमचं ऐकून घेतोय तर तुम्ही आता आम्हाला धमक्या द्यायला लागलाय. आणि मधुभाऊंनी काय सांगितलं तुम्ही ऐकलत ना? आम्हाला हे घर विकायचं नाहीये. निघा आता. ही मुलगी तुमच्या आश्रमात कुठून आली? तिचे आई वडील कुठे आहेत? तिने कधी सांगितलंय तिच्या आई वडिलांविषयी? आता कुठे असेल ही मुलगी? एक 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 मिनिट हे सगळं काय चाललंय? आणि तुम्हाला त्या सायली मध्ये एवढा काय इंटरेस्ट आहे? मी जे विचारतोय त्या प्रश्नांची उत्तर दे फक्त. ओके हिच्या आई वडिलांविषयी आम्हाला कोणालाच काही माहित नाहीये म्हणून तर मधुभाऊ सारखे तिला डोक्यावर घेऊन फिरत असतात. माझ्यातले कधीच चांगले गुण त्यांना दिसणार नाहीत. सारखे सायली सायली सायली. मुद्द्याचं बोल. ती मुलगी आता कुठे असेल? अहो मला काय माहिती कुठे असेल ते. हे बघा आश्रम आता बंद केलं त्यामुळे असेल कुठेतरी जागा शोधत. आणि मरू दे ना माझा काय संबंध हिच्याशी. मला तुझ्याशी एकट्याशी बोलायचं. साक्षी या मुलीला तिची जागा दाखव. म्हणजे राहायची जागा दाखव. चल प्रिया राहू दे तो फोटो आणि ते गाठोड पण इथेच राहू दे. हा कचरा राहू दे म्हटलं ना. राहू दे मला काय. चल अभद्र काय बोलताय? अर्जुन जाणार आहे मंदिरात. नाही जाणार. मी सांगते ना तुला. नाही जाणार. माझ्या नातवाचं असलं वागणं बघायला मी काही जिवंत राहणार नाही. पूर्णाई असं काही नाहीये. अरे अर्जुन बघ तरी तिच्याकडे. तिचे डोळे पाण्याने भरले आहेत बघ रे. पूर्ण आजी असं इमोशनल ब्लॅकमेल करून मला काही होणार नाही. इट्स अ वेस्ट ऑफ टाइम. अरे तू दगड विकडेस करे जरा बघ ना ती काही करेल. अर्जुन तू का हट्टीपणा करतोयस? नाही मला तर सहन होत नाही. तुला मी नाटक करते असं वाटत ना? माझ्या भावनेची माझ्या इच्छेची काही कदर नाही तुला. मी माझं आयुष्य संपवते म्हणजे कसला त्रासच होणार नाही तुला.